काय आणि काय नाही आहे. गेल्या 8 वर्षापासून या प्रकरणामध्ये आम्ही भांडत आहे आणि डिस्ट्रिक्ट कोर्टपासनं पहिले आपल्याला व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट इशू झाल्यानंतर जेव्हा ऑपोजिशन जे माझे विरोधक लढत होते तर ते 2012 11 माझं लग्न झालं आणि 12 ते माझे व्हॅलिडिटी आणि कास्ट सर्टिफिकेटचे मागे होते आणि सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी दिल्यानंतर सुद्धा त्यांनी हायकोर्टमध्ये अपील केली आणि हायकोर्टमध्ये ते गेले तर हायकोर्टाचे आदेशानुसार परत त्यांनी कमिटीला पाठवलं रेफर केला की हे सगळे कागदपत्र परत एकदा विजिलन्स करून ह्याच्यावर तुम्ही 3 महिन्यांचा निर्णय घेऊन 3 महिन्यांच्या आतमध्ये या व्हॅलिडिटी परत तुम्ही बरोबर वाटते ते तुम्ही द्या आणि हायकोर्टाचे आदेश अनुसार त्या कमिटीनी व्हॅलिडिटी परत इश्यू केली सर्टिफिकेट इश्यू केला आणि ते आम्हाला हातात ते दिलं आणि आपण इलेक्शन लढलो आणि त्याच्यानंतर परत ते हायकोर्टामध्ये गेले आणि काही कारणामुळे ते डिबेट्स चालू होते. आम्ही ज्या पद्धतीने जे कागदोपत्री आम्ही भांडत होतो आणि ते आजही आमचं मी अशी महिला आहे की जी लढण्यात विश्वास ठेवते आणि जे सत्य आहे ते होणार आहे. हायकोर्टने जे निर्णय दिलेला आहे त्याचा आम्ही रिस्पेक्ट करतो हायकोर्टच्या निर्णयाचा आणि 100% येणारे ह्याच्यामध्ये आज सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टने या निर्णयामध्ये 6 हप्त्याचा आम्हाला स्टेसुद्धा या ऑर्डरवर दिलेली आहे आणि याच्यानंतर आपण सुप्रीम कोर्टमध्ये जाणार आहे आणि तिथून स्टे घेऊन आम्ही सुप्रीम कोर्टाला न्याय मागणार आहे आणि त्याच्यासाठी आमची तयारी आहे. आजच्या निकालामुळे दूध का दूध पाणी का पाणी झालं असं आनंदराव वडसोळांची प्रतिक्रिया होती आणि भविष्यात तुमच्या खासदारकीवरती सुद्धा याच्यामुळे गंडांतर येऊ शकतो. मला असं वाटते की एक महिलाला खूप परिश्रम करा लागते आणि ती परिश्रम मी गेल्या 9 वर्षापासून करत आहे आणि समोरसुद्धा करणार आहे आणि जे ऑपोजिशनवाले आहे ज्यांनी हे केस पिटिशन केली ज्यांना माझी अमरावतीची जनताने डिफीट केला माझे रूपाने त्यांना डिफीटचं सामना करण्यात आलं आणि ते आम्ही केलं आणि त्यांनी जास्त एक्साइटेड म्हणून खूप सिनियर आहेत खूप जास्त एक्साइटेड होऊन काही आपण बोलू त्याचा काही अर्थ नाही आहे. आम्हाला अजून सुप्रीम कोर्टवर तेवढाच विश्वास आहे आणि न्याय आम्हाला मिळेल एवढा विश्वास आहे मी सांगू शकतो. आनंदराव अडसूळ असं म्हणत आहे की हा कॉन्स्टिट्युशनल फ्रॉड आहे आणि त्यासाठी 2 लाखांचा दंडही तुम्हाला न्यायालयानं ठोठावला. मला वाटते की त्याच्यावर जे हायकोर्टाला वाटलं अजूनही मी काही वाचलेलं नाही आहे. मला ऑर्डर वाचू द्या क्लिअरप्रमाणे ते काय म्हणतात आहे कशामुळे कोणते कागदामुळे त्यांनी रद्द केलेलं आहे ते सगळं आपण पाहू आणि त्याच्यावर मी सुप्रीम कोर्टमध्ये जाणारच आहे आणि सुप्रीम कोर्ट आहे तर त्याच्यावर मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या भविष्यामध्ये तिथे न्यायाची अपेक्षा मला सुप्रीम कोर्टमधनं आहे. अरे 101% 9 वर्ष मी या गोष्टीला लढा दिलेला आहे. ज्यांना आपले कामावर आणि ज्यांना आपल्यावर विश्वास आहे तो मी गेल्या 9 वर्षापासून लढत आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये मी सुद्धा लढणार आहे आणि सुप्रीम कोर्टवर मला विश्वास आहे. आणि मी सगळ्यात महत्वाचं आपल्याला सांगते की सगळं झालं आहे पूर्ण विषयांमध्ये काहीतरी खिचडी शिजलेली आहे कुठेतरी पॉलिटिकल आणि ते बोलायची कोणाला गरज नाही आहे. ते कुठे ना कुठे ते पॉलिटिकल खिचडी सगळ्यांना दिसत येत आहे की सडन ऑफ कोर्टात असा निर्णय येणार सडन ऑफ कुठे ना कुठे इथून स्पष्ट होते खिचडी कुठे शिजत होती आणि कशी शिजत होती मला कोणाला सांगायची गरज नाही. मी कोर्टाचा पूर्ण मनापासून आदर करते कोर्टाने जे निर्णय दिला त्याचा रिस्पेक्ट करते आणि कोणावरही टीका ना करताना शिवसेना आणि माझी लढाई हा गेल्या 9-10 वर्षापासून मी लढत आहे आणि समोर सुद्धा लढणार आहे. आणखी एक विषय होता या विषया व्यतिरिक्त म्हणजे तुमचं प्रकरण तर आहे पण आज दिल्लीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे आणि काही महाराष्ट्राच्या मागण्या तर मांडलेल्याच आहेत पण 30 मिनिटं व्यक्तिगत चर्चाही झाल्याचं कळत आहे. स्वतः मुख्यमंत्री म्हणाले की मी व्यक्तिगत भेटही किंवा चर्चाही त्यांच्याशी केली आहे.
मला वाटते की आज जो विषय सगळं झालेला आहे आरक्षणबद्दल ते आलेले आहे आणि बाकी मुद्दे जे महाराष्ट्राला गरजेचं आहे, मला वाटते जर ते एवढे कॅपेबल असते तर त्यांना इथे येण्याची गरजच पडली नसती. त्यांनी सगळी गोष्टी महाराष्ट्रामध्ये बसून एक CM पोस्टवर बसून ते सगळी गोष्टी आपोआप हँडल केली असते. मला वाटते फक्त त्यांना एक ऑपॉर्च्युनिटी पाहिजे होती महाराष्ट्राच्या विषयाला घेऊन, म्हणून ते प्राईम मिनिस्टरला भेटीला आले आहे. जर एवढे कॅपेबल असते तर ते आपले पोस्टवर बसून सगळी गोष्टी हँडल केली असती. आई बापा कोणाकडे रडत नसते, आई बापा पोरांना खुश करण्यासाठी कोणत्याही लेवलवर जाऊन ते चांग पद्धतीने काम करू शकतात. नाही पण मॅम, मोदी आणि ठाकरे यांच्यात व्यक्तिगत भेट पण झाली आहे 30 मिनिटांची. काही राजकीय समीकरण पुढच्या काळात त्याचे तुम्हाला दिसतात वेगळी जुळू शकतात? मी खूप नवीन आहे सगळी गोष्टींसाठी, पण मला जेवढा कळतंय त्यांना ऑपॉर्च्युनिटी पाहिजे होती एक सब्जेक्ट घेऊन पर्सनली भेटायचं आणि पर्सनली काहीतरी बोलायचं, म्हणून ऑपॉर्च्युनिटी त्यांनी घेतली आणि त्यांना त्याची भेट झाली. तो एक कारण आहे. मुझे लगता है पिछले 9 वर्षों से जो तरीके से मैं कमिटी डिस्ट्रिक्ट कोर्ट से लेकर हाई कोर्ट में जाने के बाद, पहले डिस्ट्रिक्ट कोर्ट मुझे वैलिडिटी अप्रूव करती है, फिर वो उसे लेकर हाई कोर्ट में अपील करते हैं ऑपोजिशन वाले जिनको डिफीट किया हुआ है हम लोगों ने, और वो अपील करने के बाद हाई कोर्ट ने रिवर्ट बैक किया कमिटी को कि 3 महीने के टाइम के अंदर इसका विजिलेंस करके इन्हें वापस से देना है नहीं देना है वो कमिटी ने ठहराना चाहिए. तो मुझे लगता है हाई कोर्ट के निर्णय के बाद कमिटी ने फिर से वैलिडिटी और कास्ट सर्टिफिकेट मुझे दिया था, उसी के बेस पे मैं इलेक्शन लड़ी थी. और मुझे लगता है कि जो भी व्यक्ति आगे पिटिशनर जिन्होंने डाली थी वो बहुत ज़्यादा अति उत्साहित हो रहे हैं ये सब्जेक्ट को लेकर. तो मुझे लगता है कहीं ना कहीं बहुत ज़्यादा सीनियर व्यक्ति हैं तो ओवर एक्साइटमेंट में वो गलत चीज़ें ना बोलें बाहर आके. हाई कोर्ट के निर्णय का आदर करते हैं हम. कोई भी न्यायालय जब अगर कोई निर्णय देता है तो उसे रिस्पेक्ट करना चाहिए एज ए भारतीय नागरिक, और वह मैं करती हूँ. तो उसी के बेस पर जो 6 हफ्ते का स्टे मुझे कोर्ट में दिया गया हाई कोर्ट में, उसी के बेस पे जाकर मैं सुप्रीम कोर्ट में न्याय की गुहार लगाऊंगी. जो केस पिछले 9 वर्षों से चल रहा था, जिस बेस पे मैं लड़ रही थी, जिस कागज पेपर में लड़ रही थी, उस पे मुझे पूरा विश्वास है कि सुप्रीम कोर्ट में मुझे न्याय मिलेगा. और इसके पीछे कहीं ना कहीं कहाँ पर खिचड़ी बनी है, खिचड़ी कहाँ पर किस तरीके से बनी है, उसे मुझे स्पष्टीकरण देने की ज़रूरत नहीं है. वो सभी को पता है कहाँ पे कैसे क्या करके बना है ये सब. राजनीति कहीं ना कहीं बहुत बड़े पैना इसमें लेवल पे इसमें की गई है, पर उस पर ना बात करते हुए आगे आने वाले भविष्य पे उस पर बात की जाएगी. विकासाचा ध्यास म्हणजे